म्हणून सन्मान करण्यात आला. पाहूया ही बातमी. ईद ए मिलाद या मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने करोना काळात खऱ्या अर्थाने फील्डवर जाऊन सामाजिक सेवा केलेल्या व्यक्तींचा करोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथील वडूज मुस्लिम जमात महफिले फैजनूर ग्रुप सिद्धिलाल शहाबाबा उर्फ कमिटी त्याचबरोबर सेवन स्टार ग्रुप ग्रीन टायर ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने ईद निमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात पत्रकार, महसूल विभाग, पोलीस, पंचायत समिती, आरोग्य, नगरपंचायत आदी विभागातील करोना पार्श्वभूमीवर सक्रिय कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. एकूण 16 अशा सेवकांना प्रत्येकी साडी व सन्मानचिन्ह देऊन तर करोना बळीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या 11 नगरपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण पोशाख, फेटा व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरबत वाटपही करण्यात आले. तसेच ईदसारख्या पवित्र सणाच्या दिवशी मुस्लिम समाजाने केलेल्या या वेगळ्या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पैगंबर जयंतीनिमित्त ईद ए मिलाद या शुभ दिवसाचं सालाबादप्रमाणे वडूजमध्ये दरवर्षी अतिशय उत्साहात धार्मिक पद्धतीनं विधी मिरवणूक साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे कोरोनाचं संकट जे आपल्या देशावर संपूर्ण जगावर ओढवलं आहे त्यामुळं यंदा मिरवणूक आणि बाकीचे कार्यक्रम कॅन्सल करून वडूज शहर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं आणि ग्रीन टायगर ग्रुपच्या वतीनं आज वडूज शहरातील ज्या ज्या विविध कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या विरुद्ध अतिशय चांगलं काम केलं आहे त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. मी अंतर्गत वडूज उपकेंद्रामध्ये गटप्रवर्तक म्हणून मी सुमित्रा शिवाजी गोडसे काम करीत असून माझ्या अंडर 15 अशा स्वयंसेविका आहेत आणि त्यांचा सत्कार ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी बहीण म्हणून केला त्याबद्दल मी मुस्लिम समाजाचे प्रथम आभार मानते. आणि याच पद्धतीनं आम्ही त्यांनी जसे आम्हाला म्हणजे बहीण मानलं त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना भाऊ म्हणून आम्ही पूर्ण समाजाची सेवा करू. त्याच्यात काही कमतरता राहणार नाही अशी मी आमच्या आशाताईंच्या वतीने ग्वाही.